अजूनही आजोबांच्या बंदीशी सगळेजण गातात बाहेर, पण मला प्लेबॅक सिंगर व्हायचं होतं. मराठीतल्या सगळ्या गायिका अगदी वैशाली सामंतपासून अगदी अलीकडच्या ज्या गायिका आहेत त्या सगळ्यांबद्दल मी म्हणतो की त्या मराठी पुरत्याच का राहतात. सो जेव्हा माझ्याकडे मुघले आझम सारखी ऑपॉर्च्युनिटी आली तेव्हा माय फर्स्ट रिस्पॉन्स वॉज नो. काय प्रश्न विचारलाय तू? हा तू पडण्या का एक मिनिट. टायटल सॉन्ग गातो आणि ते एक दिवस लागतं रे सुरुवातीला. त्याचे म्हणजे लागतच नाही नंतर ऍड, म्हणजे डायरेक्ट सिरियल चालू होते. पण ही एक ही आमच्या गायकांची किंवा कंपोजरची सल आहे की त्याला प्रमोशन पण नाही केलं जात. गायकाला किंवा गायिकेला मला मानधनाचा आकडा सांगू नकोस, पण पुरेसं मानधन दिलं जातं. इथे इतके रियालिटी शोज आहेत आणि खूप भरभरून कौतुक केलं जातं, ते आपण बघावं याच्यासाठी पण आहे ना. खरं सांगू आता माझी सुरुवात झाली असं मला वाटतं. ये बात नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे गायिका अभिनेत्री प्रियांका बर्वे. प्रियांका, मी तुझं खूप स्वागत करतो. थँक्यू. प्रियांकाला बोलवण्यामागचं कारण असं आहे की गेले अनेक दिवस मला तिला भेटायचं होतं. तिची गाणी मी ऐकतो, यूट्यूबवर ऐकत असतो, इंस्टावर तिला मी फॉलो करत असतो. शिवाय ती अनारकलीमध्ये काम करते आहे. या निमित्तानं ती खूप वेगवेगळ्या स्टेजेसवर गेली आहे, खूप वेगवेगळ्या लोकांना भेटली आहे, आणि मग मला तिचा हेवा वाटायला लागला की की एक कलाकृती तुम्ही त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असता आणि त्यानिमित्तानं तुम्ही किती सगळं जग फिरता, लोकांना भेटता, तर चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं असतं आणि तू ती चांगली माणसं जोडली जात जोडत जातीयस असं मला वाटतं. म्हणून मग म्हणलं आपण तुझ्याशी बोललं पाहिजे. तू स्वागत करतो मी. आणि मित्रमणीमध्ये आलेल्या पाहुण्याचं आम्ही एक छोटंसं एक गिफ्ट देऊन स्वागत करतो, ते आधी करतो आणि म्हणजे फॉर्मॅलिटी होऊ दे मग आपण सुरुवात करूया. तर ही एक छोटीशी भेट आहे पुणे कॉटन कंपनीतर्फे. ही छोटीशी भेट आहे आणि तू पुस्तकं वाचत असशील तर हा बुकमार्क एक अश्मन पेबलतर्फे आहे आणि हा अश्मनतर्फे एक टीलेट कॅन्डल पेबल दिया आहे. मला खात्री आहे की हे तुझ्याकडे नसेल, हे युनिक आहे सगळं. ऑफकोर्स, येस. तर हे मी आत्ता बाजूला ठेवतो आणि मग आपण सुरुवात करूया. तर जसं मी आत्ता सांगितलं की मला खरंच तुझा चांगल्या अर्थानं हेवा वाटतो, कारण तू खूप चांगल्या पद्धतीनं ग्रूम झालीस, चांगल्या कलाकृतीमध्ये दिसायला लागलीस आणि खूप वेगळ्या स्टेजवर जायला लागलीस. अगदी कॅज्युअल प्रश्न असा वाटतो मला की गायिका म्हणून करिअर सुरू केल्यानंतर जेव्हा आता एक वेगळा टर्न आहे असं मला वाटतं तुझा अनारकली नंतरचा, तर याकडे कसं भादेस तू? खरं सांगू आता माझी सुरुवात झाली असं मला वाटतं. ये बात. आता कुठे आय हॅव अराईव्ड, म्हणजे ज्या गोष्टी मला इतके वर्ष त्याचा ध्यास मी घेतला होता ते आता कुठे सगळं घडायला लागलंय. वा. आणि जेव्हा ते आपणहून घडतं ना, म्हणजे घडवून आणणं आणि आपोआप घडणं, ऑर्गॅनिकली होणं, ह्याच्यात एक फरक आहे, खूप मोठा फरक आहे. आणि ती आपोआप घडण्याची जी गोडी आहे ना, जो आनंद आहे, समाधान आहे, ते वेगळं आहे. ते सध्या मी त्या स्टेजला आहे की ते आता कुठे सुरुवात आहे आणि आता कुठे मला अजून खूप लांबचा पल्ला. काय करायचं होतं तुला म्हणजे आता सुरुवात आहे असं वाटण्यासारखं तू काय ठरवलं होतं, तुला काय करायचं होतं? असं ठरवलं नाही, पण असं मला कायम कायम वाटायचं की काहीतरी मला मोठं करायचं आहे. काय असं मी कधीच ठरवलं नाही. गायिका बनायचं होतं ऑफकोर्स, पण अशी ध्येय कधीच मी ठेवली नाहीत समोर की मला, म्हणजे सुरुवातीच्या काळात असेलही की प्लेबॅक सिंगर व्हायचं आहे मला, मला श्रेया घोषालसारखं पिक्चर्समध्ये गायचं आहे. पण जसं जसं माझं करिअर होत गेलं, वळणं टप्पे पडत जातात, तसं तसं आपल्याला वाटतं की अरे हे झालं ना, आता आता काय, हे झालं ना आता काय, आता ह्याच्या पुढे काय. आणि प्रत्येकाची एक जर्नी असते जी वेगळी असते, त्यामध्येच ती मजा असते ना. श्रेया घोषालची स्वतःची एक वेगळी जर्नी आहे, आज माझी प्रियांका बर्वे म्हणून वेगळी जर्नी आहे. त्याच्यात जे वेगळी वळणं येत गेली त्यातनं मी वेगळी वेगळी घडत गेले. काय वेगळी वळणं होती म्हणजे तू जेव्हा ठरवलंस ह्याच्यामध्ये यायचं, आता गायिका व्हायचं, आणि मग तू काहीतरी त्यावेळेला ठरवलं असेल की मला एक पडाव पार करायचा, इथपर्यंत मला पोहोचायचंय, त्याच्यानंतर तिथे गेल्यावर असं वाटतं की अरे हे तर मिळवलं, आता पुढं काय, हे जे तू राईटली सांगितलंस, तर ही काय वळणं होती? सो सुरुवातीला जेव्हा मी अगदी सुरुवात केली, माझी आजी मालती पांडे बर्वे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि ती 17व्या वर्षी प्लेबॅक सिंगर बनली होती आणि ते खूप माझ्या डोक्यात होतं. घरी पूर्णपणे वातावरण क्लासिकलचं, आजोबा पंडित पद्माकर बर्वे ओमकांना ठाकूरांचे शिष्य होते, त्यांनी 500 च्या वर
ब्रजभाषेतल्या बंदिशी स्वतः कंपोज केल्या आहेत. घरी इतकी मंडळी शिकायला यायची, अजूनही आजोबांच्या बंदिशी सगळेजण गातात बाहेर, पण मला प्लेबॅक सिंगर व्हायचं होतं. अच्छा, मग त्या अर्थानं बंडखोरीच होती. हा, म्हणजे माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी क्लासिकल करावं. करेक्ट, पण मला हे जास्त खूण म्हणजे खुणावत होतं. तर आणि मग अजिंठा चित्रपट आला, त्याच्यामध्ये मी तिथून माझी सुरुवातही झाली. एक काय म्हणू, फॉर ऑफिशियली सुरुवात माझी तिकडनं प्लेबॅक सिंगिंगची झाली. 2011-12 आहे. सो ती जर्नी कुठेतरी सुरू झाली. त्याच्यासाठीचा स्ट्रगल म्हणा, मुंबई पुणे प्रवास, कष्ट करणं, ते सुरू झालं. पण सतत काहीतरी असं वाटायचं की काहीतरी मी वेगळी माझी ओळख निर्माण केली पाहिजे, मी वेगळी दिसली पाहिजे कायम. आणि माझ्या आईचा याच्यात खूप वाटा आहे. बर, म्हणजे कसं? माझी आई कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे, आता तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं पीयूची वही, जे माझ्यावरच तिने पुस्तक लिहिलं. प्रचंड जिद्दी, चिकाटी, आणि ती सतत वाचनात लिखाणात घडलेली. आणि कुठेतरी ते संस्कार, म्हणजे तिची जी जिद्द आहे ती कुठेतरी मला असं वाटतं माझ्यात आली आहे. आणि कायम असा ध्यास मला होता की क्वालिटी वर्क करायचं आपल्याला, क्वांटिटी नाही, क्वालिटी वर्क, चांगलं काम, चांगल्या लोकांबरोबर काम, हे कुठेतरी मी लहानपणापासून मॅनिफेस्ट करत आली. ते आता घडतंय. याच्यामध्ये आता तू बोलता बोलता टमल की वेगळी, मला वेगळं काहीतरी करायचं होतं, मला चांगल्या माणसांबरोबर राहायचं होतं. चांगलं आणि वेगळं हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. अगदी. तू कसं ठरवलंस चांगलं काय आणि वेगळं काय? त्यावेळेला मला जे वाटलं, आता मी सुरुवात केली कार्यक्रम करायला पुण्यात, मिलिंदादा मिलिंदोकच्या कार्यक्रमात मी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये भाग घ्यायचे. प्रत्येक ठिकाणातून मी शिकायला बघायचे. तेव्हा मला संगीत नाटकाची संधी आली राहुल दादाबरोबर. आणि ते वेगळं काम होतं, ते चांगलं काम होतं. आणि तिथे काहीतरी मला वेगळं, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी मिळणार होतं. बरोबर. आणि अभिनय माझा खूप जवळचा विषय, म्हणजे मी फक्त शाळेतनं गाण्याच्या स्पर्धांमध्येच कधीच भाग नाही घेतला. मी नाट्यवाचन केलं, नाट्यछटीत मी पहिली आले, संस्कृत काय आपलं हिंदी प्रसंग नाट्यमध्ये मी भाग घ्यायचे, हिंदी नाटकं केली शाळेतल्या, म्हणजे मी सगळ्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये, फक्त गाणं नाही. मग मी माझ्या शाळेकडनं नाही तर मुक्तांगण शाळेत, मी ज्या एरियात राहायचे सगळी मुलं मुक्तांगणची होती, त्यांच्या शाळेतनंही मी बंडखोरी करून तिकडनं भाग घेऊन नाटकात कामं केलेली, कथक शिकली आहे. सो फक्त गाणं केलं असं नाही, या सगळ्या गोष्टी, माधुरी पुरंदर यांच्या वाचू आनंदेमध्ये माझा अक्षरनंदनची सगळी मुलं आणि मी एकटी नुमवीची, हो का, असा माझा भाग. असं कसं तुला घ्यायचे सगळे, तू एकटी वेगळे काय जादू करायची? त्यांना गाणारी मुलगी हवी होती, आणि अर्थात त्याला साहित्याची जाण असलेली मुलगी हवी होती. आणि ह्याचा कुठेतरी मिलाफ आमच्या घरी होता. आईकडनं साहित्याची कविता कशी वाचायची, आईच्या स्वतःची काय म्हणू, गंमत झाली भारी नावाचा एक आमचा कार्यक्रम होता 9वी 10वी. आम्ही सगळ्या शाळांमध्ये हे कार्यक्रम केले. तेव्हा माधुरी ताईंनी मला बघितलं त्याच्यात, की ज्याच्यात मी गातही होते, कविता वाचत होते. सो अशा रीतीने मी तिथे पोहोचले. सो कमिंग बॅक, याच्यामध्ये मला प्लेबॅक सिंगर व्हायचंय हे जे तू ठरवलंस, हे का घरी सगळं वातावरण, खर तर मी तुझ्या घरी वेगळा नंतर येणार होतो, पण तू आधीच सगळं सांगून टाकलंस, ठीक आहे. तर घरी सगळं वातावरण जेव्हा क्लासिकलचं असतं, तेव्हा अर्थातच तो वारसा मुलीकडे यावा आणि क्लासिकलमध्येच काम व्हावं असं कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे. पण आणि सर्वसाधारणपणे क्लासिकल गाण्यामध्ये मुरलेल्या घराण्याला किंवा त्या घरामध्ये ना प्लेबॅक हे तसं दुय्यम मानलं जातं. अगदी राईट. तर तू जेव्हा प्लेबॅक म्हणालीस, तू वाय प्लेबॅक सिंगर व्हायचं एक, आणि हे सांगितल्यावर घरची रिॲक्शन काय होती? ॲक्च्युली त्यांना फार काही सरप्राइझिंग नव्हतं, कारण आजी स्वतः प्लेबॅक सिंगर होती आणि तिने ते फेम माझ्या वडिलांनी बघितलंय की आजीची गाणी इतकी फेमस होती. आणि पण ह्याचा अर्थ मला क्लासिकलचं महत्व नव्हतं असं नाही आहे, मुळीच नाही. त्यामुळे अशी काही रिॲक्शन त्यांची वेगळी नव्हती. आणि प्लेबॅक सिलेक्ट करण्याचं कारण असं की मला कुठेतरी माझं एक्सप्रेशन पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, हे माझं म्हणणं होतं. की ऑफकोर्स तुम्ही लताबाईंची गाणी गाता, आशाबाईंची गाणी गाता, विविध अनेक गायकांनी गाऊन ठेवलेली गाणी गाता, ते एक टेम्पलेट असतं आपलं डोळ्यासमोर. की लता तो एक म्हणजे लाईन त्यांनी मारून ठेवली, हा इन्स्टिट्यूशन आहेत लताबाई आशाबाई, की तो होमवर्क आहे. पण त्यातनं मी माझं एक्सप्रेशन कसं पुढे आणते आहे हे मला खूप इम्पॉर्टंट वाटायचं. आणि म्हणून मला माझी गाणी गायची होती, की हे माझं एक्सप्रेशन आहे. जेव्हा तुमच्याकडे एखादं गाणं येतं
तेव्हा ती कोरी पाटी असते बरोबर, म्हणजे चाल असते साचा, त्याच्यात मी कसे रंग भरीन, किती ब्युटीफाय करीन त्याला. इट्स लाईक युअर बेबी. पण ते गाणं तुझं कुठं असतं? संगीतकाराचंच असतं, पण ते नंतर जेव्हा ते वे ऑफ एक्सप्रेशन त्या नायिकेचं असतं ना, राईट? ते तुझं कुठं असतं? प्रियांका बरोबरच नसतं ते, ते नायिकेच्या नंतर शूट होतं ना, जे एक्सप्रेशन मी गायले त्याच्यावरती ते लिपसिंग करणार आहे, राईट? ओके, राईट, दॅट वे. या सो त्याच्यात नायिकेचं एक्सप्रेशन नाही, पहिले संगीत, पहिले गीतकार बरोबर, मग संगीतकार, मग गायक. या सगळ्या प्रवासामध्ये आपण अचीव केलं, प्लेबॅक आपण अचीव केलं असं तुला कधी वाटलं? अजून नाही वाटलं मला, असं अजून नाही वाटत मला ऑनेस्टली. म्हणजे मला असं वाटतं की खूप गाणी मला अजून मिळायला पाहिजेत, आणि लोकांच्या गाणी मिळायला पाहिजेत हा एक भाग वेगळा, जी मिळत आहेत पण ती लोकांच्या पर्यंत तेवढीच पोहोचली पण पाहिजेत, हे पण खूप महत्त्वाचं आहे ना. मराठी इंडस्ट्रीचा जेव्हा मी विचार करतो ना, तेव्हा ज्या आत्ताच्या गायिका आहेत त्याच्यामधलं तू एक आघाडीचं नाव आहेस, पण मला नेहमी ही पण खंत वाटत असते की आपल्याकडच्या इतक्या उत्तम गायिका ह्या फक्त मराठी पुरत्याच, किंवा फार तर अनप्लग्ड व्हर्जन, किंवा फार तर गझल, मेन स्ट्रीम प्लेबॅक जो आहे, जो हिंदी आहे, तिथं का जात नाहीत? तुझ्यासारखी गायिका जी इतकं उत्तम गाते, इतर विविध भाषांमध्ये गाते, गझलमध्ये तू उत्तम करते, तू दिसायला पण सुंदर आहेस, म्हणजे असं नाही की जो क्रायटेरिया त्यांचा असतो की प्रेझेंटेबल असायला पाहिजे, तिथेही तू बसतेस, एक्सपिरियन्स्ड आहेस, आवाज सुंदर आहे, सगळं, पण मग अशा गायिका मेनस्ट्रीममध्ये श्रेया घोषाल सारख्या गायिकांना टक्कर का देत नाहीत, का दिसत नाहीत, काय प्रॉब्लेम वाटतो? पण मला असं वाटतं, आधी जे वाटायचं, तू जो म्हणलास की बॉलिवूडमध्ये का नाही आपण आहोत, पण आता हे चित्र खूप बदललंय. फक्त बॉलिवूड मेनस्ट्रीम लोक नाही ऐकत, लोक हे पण इतकंच ऐकतात. आता जेव्हा मी यूट्यूबवर काय काय माझे व्हिडिओज येत असतात, कार्यक्रम असतात, जेव्हा मी कार्यक्रम करते, माझे सोलो कार्यक्रम करते, तेव्हा मी एखाद्या ठिकाणी कुठलं तरी गाणं गायले असेल ज्याला खूप अजून त्याला रीचही नसेल, पण लोकांनी ते ऐकलेलं असतं आणि त्याची मला फरमाईश येते. म्हणजे आता इंडिपेंडंट म्युझिक इतकं आलंय, सो बॉलिवूड फक्त आपलं तेच आहे असं यांनी फरक नाही पडत आता. आणि ते माझं ध्येय मी कधीच, म्हणजे असं नाही मी आता ध्येय ठेवलं की मला बॉलिवूडमध्ये जायचं आहे, जेव्हा व्हायचं असेल तर होईल, नाही हे होईल, पण मला फक्त असा प्रश्न, हे तुझ्या बाबतीतच नाही आहे, मराठीतल्या सगळ्या गायिका, अगदी वैशाली सामंतपासून अगदी अलीकडच्या ज्या गायिका आहेत त्या सगळ्यांबद्दल मी म्हणतो की त्या मराठी पुरत्याच का राहतात, का नाही सगळं इथंच आहे, मुंबई इथंच आहे, हिंदी इंडस्ट्री इथंच आहे, हिंदीमध्ये जे काम होत आहे, ज्या पद्धतीनं गायक वेगळ्या पद्धतीचे प्रयोग करतात, तुलनेनं मराठीमध्ये होत नाहीत, अलीकडे मराठी गाणी सुद्धा बाहेर येत नाहीत, अशामध्ये मग इतक्या चांगल्या गायिका डायरेक्ट मेनस्ट्रीममध्ये का जात नाहीत? कारण मराठी आणि हिंदीमध्ये एक फळी आहे जी अदृश्य आहे, जी फार लोकांना नाही ओलांडता आलेली. आय डोंट नो, पण मुघले आझमच्या रूपानं जी मला थोडासा त्यातला ब्रिज सापडला असं मी म्हणेन, आय वॉज द लकी वन, की ते एक नॅशनल लेवलला नाटक आम्ही करेक्ट करते नाटक आहे, आणि तिथे येणारा सगळा ऑडियन्स हा सगळा बॉलिवूडचा ऑडियन्स आहे, म्हणजे अगदी इरफान खान पासून आमच्या नाटकाला शंकरजी असू देत, किंवा हा म्हणजे सगळा त्याचा क्लासच वेगळा आहे. सो तो एक ब्रिज मला आपोआप मिळाला त्यातनं, आणि अशा सगळ्या या सगळ्या लोकांबरोबर मी सध्या वावरते. म्हणजे शंकरजी असू देत, त्यांच्या घरी दरवर्षी मला गणपतीला ते गायला बोलवतात, आत्ता मी त्यांच्याकडे गायले पण आहे, कोविडमध्ये पण त्यांच्याकडे गायले, हरिजींकडे आत्ता मी गायले, हरिहरनजींकडे. सो असं हळूहळू होत चाललंय, म्हणजे काय म्हणू, ती जी दरी आहे किंवा ती जी पायरी आहे ती मी हळूहळू कुठेतरी ओलांडते असं वाटतं. मी तुला का विचारतो, मी फक्त तुझ्याबद्दल बोलत नाही आता, तू प्रतिनिधी आहेस या सगळ्या गायिकांची, गायक लोकांची. इनफॅक्ट मराठी गायक सुद्धा आपल्याकडचं जे टॅलेंट आहे ते फक्त मराठी पुरतच राहिलं असं मला नेहमी वाटतं. अगदी अगदी, मला तुझ्याकडनं हे हवं, कारण मला असं वाटतं कुठेतरी मराठी माणूस हा मराठी माणसांमध्ये खुश असतो, कम्फर्ट झोन आहे त्यांचा, हे मला खूप वाटतं, आणि तो कम्फर्ट झोन सोडून नाही जायचंय कोणाला तिकडे. पण काय अनकम्फर्टेबल काय आहे? इट इज वेन यू, म्हणजे आपलं जे मराठी सर्कल आहे ते एवढंच आहे, आपण सगळे एकमेकांना ओळखतो,
म्हणजे 10 म्युझिक डिरेक्टर 100% म्हणजे इतकी छोटी इंडस्ट्री आहे आणि आपण एकदम कम्फर्टेबल असतो. हेच हिंदीमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र आणि भारत असं होतं ना ते बरोबर खूप मोठी इंडस्ट्री येते आणि हा डायरेक्ट आपला कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो आपण आणि खूप अवघड आहे. ते खूप अवघड आहे. तिथली सगळी काय म्हणू तिकडली तिकडची भाषाच वेगळी आहे. तू काय बदललीस तुझ्यामध्ये? सो जेव्हा माझ्याकडे मुघले आझम सारखी अपॉर्च्युनिटी आली हे फार महत्त्वाचं बोलते बरं का ती तेव्हा माय फर्स्ट रिस्पॉन्स वॉज नो. ओ या बर. सो जेव्हा फिरोज सर म्हणजे मुकेश छाबडानी कास्टिंग केलं आहे सर मुघले आझमचं अगदी आदिती राव हैदरीची वगैरे ऑडिशन झाली होती त्याच्यासाठी कारण तिला थोडं गाणं येत होतं दिसायला ती तशी तशी दिसायला सुंदर ऑफकोर्स. पण मग फिरोज सर म्हणले की असं नाही आपल्याला हार्डकोर सिंगर पाहिजे जी प्रेझेंटेबल आहे जी ॲक्टिंग करू शकते. सो आय वॉज द ओनली वन जिची ऑडिशन नाही घेण्यात आली. बाकी सगळेजण ऑडिशन देऊन आलेले आहेत नाटकात. तर त्यांना असं संजय डावरा त्यांनी सांगितलं की अशी अशी पुण्यातली मुलगी आहे प्रियांका बर्वे जी नाटकं संगीत नाटकं करते उत्तम गाते दिसते प्रेझेंटेबल. तर त्यांनी माझे व्हिडिओज बघितले यूट्यूबवर तेव्हाचे जे काय होते आणि त्यांनी मला बोलवलं. ते म्हणले मी ऑलरेडी फॅन बन चुका हूँ आपका. अच्छा की छान तू गातेस तुला हे करायला आवडेल का? पहिला रिस्पॉन्स होता मला दडपण आलं त्याचं हे होतं म्हणजे कोण आहेत ही लोक आणि कोण असणार आहेत ऍक्टर्स कोणाबरोबर मी काम करणार आहे. 6 महिन्यांची कमिटमेंट त्यांनी मागितली होती आणि तेव्हा माझी US दौरा ठरला होता आणि काही चाललं होतं काही ना काहीतरी. मी त्यांना कळवलं की मी तुम्हाला कळवते. मी त्यांना काही कळवलंच नाही. घ्या. मग संजयचा परत फोन आला. अगं प्रियांका वेडीयस का अनारकलीच्या भूमिकेसाठी तुला विचारतायत. मेन प्रोटॅगनिस्ट आहेस त्यातली आणि हे नॅशनल लेवलचं नाटक होणार आहे हे मुघले आझम सारखी फिल्म तू प्लीज जरा विचार कर. मग मी परत त्यांचा मला फोन आला फिरोज सरांचा. ते अमेरिकेला जाऊन आले होते. आपने कुछ सोचा इसके बारे में? तर मी त्यांनी मला परत भेटायला बोलवलं आणि मी सारंगला माझ्या नवऱ्याला हेच सांगून गेले की जाऊन भेटते आणि नाही म्हणून येते. त्याच्यानंतर मी जेव्हा तिकडे गेले आणि मग तेव्हा एक आठवडा झाला होता रिहर्सल सुरू झाल्या होत्या आणि ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि तिथे तेव्हा त्यांनी मला कल्पना दिली की हे नक्की काय आहे कसं होणार आहे कसं होणार आहे. आणि मग मला रिअलाईज झालं की हीच याच तर ऑपॉर्च्युनिटीची मी वाट बघत होते. कारण 21व्या वर्षी मी USला टूर्स करायला जेव्हा गेले होते तेव्हा मी फॅन्टम ऑफ द ओपरा नावाचं म्युझिकल बघितलं होतं. दॅट वॉज माय फर्स्ट म्युझिकल एक्सपिरियन्स आणि मी रेडी झाले होते की ती मुलगी तिथे ॲक्टिंग करत होती डान्स करत होती गात होती जे सगळं मला आवडतं जे सगळं मला करायची इच्छा आहे आणि ते आज माझ्याकडे चालून आलं आहे. आणि त्याला मला कथ्थक करायचं जे मला खूप आवडायचं मनीष मल्होत्रा मयुरी उपाध्यायची कोरिओग्राफी आहे आणि म्हणजे काय. आणि शापूरजी पॅलन जे स्वतः ज्यांनी मुघले आझम प्रोड्युस केली आहे फिल्म ते स्वतः ऍज अ प्रोड्युसर आहेत. तर म्हणजे सगळं जुळून आलं होतं. तेव्हा मला रिअलाइज झालं की नाही ही तर आपली काय म्हणू वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे. मग मी अर्थात हो म्हणले आणि मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिलं हातात आणि ते म्हणले की वाचून दाखव किंवा घरी जा वेळ घे आणि मला पाठव करून दाखव. तर मी बघितलं तर वन लाइनर्स होते फक्त अनारकलीचे. तर म्हणले हे तर काय मी नाटकामध्ये मोठे मोठे मोनोलॉग्स म्हणते म्हणलं आत्ता म्हणेन मी. पण जेव्हा मी वाचायला गेले ते पूर्ण उर्दू होतं काहीच कळत नव्हतं मला. म्हणलं नाही सर मी उद्याच येते. पण हा फरक आहे. आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो आपण खूप खुश असतो आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपल्याला आपण जेव्हा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आपल्याला ठेवलं जातं ना तेव्हा. तुझ्यामध्ये काय बदल झाले याच्यामुळे? म्हणजे आधीची प्रियांका आणि हे नाटक मिळायला करायचं म्हटल्यानंतर स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात तुम्हाला भाषेपासून सुरुवात सगळीकडं सर्वार्थाना. तू स्वतःला कसं तू ह्या इनसिक्युअर झोनसाठी तयार केलंस? एक तर इट वॉज लाईक अ पेड ग्रूमिंग फॉर मी असं असतं ना. 2016 मध्ये मुघले आझमची संधी माझ्याकडे आली जेव्हा आय वॉज
आय थिंक 26 इयर्स ओल्ड. आणि तेव्हा मी अतिशय अशी सोज्वळ मराठी मुलगी होती की अगदी चांगले कपडे आपण अगदी खूप त्या वेळेसाठी ठेवतो ना की हे तेव्हाच घालायचे, अशी अगदी कुर्ता लेगिन्स घालून मी जायचे. आणि सगळे ऍक्टर्स होते म्हणजे ऑलरेडी हे सगळे काम करतायत, सगळे वाट बघत होते की अनारकली कोण आहे, एक चित्र त्यांच्यासमोर असणार अनारकली कशी असते, मला बघून ते नॅचरली डिसअपॉइंट झाले असतील. हे इथपासून ग्रूमिंग झालंय माझं, म्हणजे डिसअपॉइंट झाले होते ऑफकोर्स, कारण मी ज्या म्हणजे मी आपण कसे भेटतो एकमेकांना आधी कशी, हा म्हणजे खूप साधे असतो ना आपण, अगदी साध्या कपड्यांमध्ये आपण जातो, पण तिथपासून म्हणजे कसं राहायचं, कसं आपण प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे, इथपासनं माझं ग्रुमिंग, इथपासनं माझ्यात बदलाव झाले. की माझी प्रोड्युसर एकदा आली, आमच्या 3 महिन्यांच्या रिहर्सल्स चालल्या होत्या आणि अगदी शेवटचा टप्पा होता जेव्हा NCPA मध्ये JBT मध्ये नाटक होणार होतं आणि तिथे रिहर्सल्स चालल्या होत्या. आणि मनीष मल्होत्राचे सगळे असिस्टंट ते माझे हेल्पर्स होते चेंज करायला मला, म्हणजे असं इतके फटाफट चेंजेस आहेत की हा ते सगळे. आणि त्या सगळ्या मुली म्हणजे अगदी मिनी स्कर्ट आणि असे एकदम टिप टू टो असं एकदम छान आणि असं. आणि मला असं झालं की मी तर अनारकली आहे. तर मग मला एकदा माझ्या प्रोड्युसरनी सांगितलं, प्रियांका यू आर द अनारकली, तुम्ही देखने लोग आने वाले आहे, यु नो यू शुड बी ड्रेस्ड लाईक दॅट, यू शुड बी ग्लोईंग. असं इतक्या डीप लेवलला माझं ग्रूमिंग झालं आहे असं मी म्हणेन, की कशी तू दिसली पाहिजेस, तुझ्या चेहऱ्यावर ग्लो पाहिजे आणि एक्सरसाइज या सगळ्यावर भर दिला गेला होता. इतकं की माझं रुटीन लावलं होतं, सकाळी 7 ते 8 मला योगा, 8 ते 12 आमची रिहर्सल, त्याच्यानंतर मी डान्स रिहर्सलला जायचे, मग माझं डाएट काय असणार आणि मला काय म्हणू गाडी चालवायची परवानगी नव्हती दिली मला, मी कारण मी एकटीच होते ना तेव्हा, म्हणजे माझ्यावरच ते सलग 30 शोज होते. सो माझी इतकी काळजी, माझ्या टेस्ट केल्या होत्या की काही प्रॉब्लेम नाही ना, मग B12 ह्याची डेफिशियन्सी, त्याची इंजेक्शन द्या, हे सगळं इट वॉज ऑल टेकन केअर बाय देम. इतकं ह्याच्यामध्ये त्यांनी माझं ग्रूमिंग केलं. आणि मग अर्थात जे लोक भेटतात ती सुद्धा वेगळीच सगळी. जेव्हा ह्याचा नाटकाचा पहिला प्रयोग झाला तो अनुभव काय होता? इट वॉज सरियल, म्हणजे 0 शो होता एकतर आमचा आणि ती आमची पहिली स्ट्रेच होती. कॅन यू बिलीव, तोपर्यंत स्ट्रेच टेक्निकल ज्याच्यात कॉस्ट्युम्स वगैरे काय सगळं ते त्या पहिल्या 0 शो मध्ये घडणार होत. म्हणजे इट वॉज अ नाईटमेअर, म्हणजे मला झोप सर तर आमचे त्यांनी सोडून दिलं होतं की काय मॅने क्या बनाया आहे, आता तर लोक शिव्याज घालणार आहेत आणि मुघले आजम घेऊन. आम्हाला माहितीच नव्हतं तोपर्यंत की आम्ही, मी सारंगला सांगत होते की तुम्ही फक्त या, काही चुका नाही झाल्यात एवढंच ह्याच्यातच मिळवलं, प्लीज सपोर्ट म्हणून या. काय बनवलं आहे मला काही माहिती नाही, कसं होतं आहे मला काही माहिती नाही. सो तो 0 शो झाला आणि व्यवस्थित पार पडला आणि फॅमिली फ्रेंडसाठी होता तो, त्यातनं एक कॉन्फिडन्स मिळाला आणि तेव्हा कळलं की काहीतरी वेगळंच बनलंय हे, म्हणजे असं तर आम्ही कधी इट्स मॅजिकल पाहिलंच नाहीये. आणि त्याच्यानंतर आमचा प्रीमियर होता ज्याच्यामध्ये सगळे रणधीर कपूर पासून सगळे सेलिब्रिटीज, माधुरी दीक्षित पर्यंत. आणि तेव्हा काहीच टेन्शन नव्हतं मला, सरप्राइझिंग, म्हणजे आय वॉज जस्ट देअर अँड आय वॉज एन्जॉईंग द मोमेंट. वा, इतकं ते. याच्यानंतर तुला खूप लोक भेटलेत यानंतर, लक्षात राहिलेल्या प्रतिक्रिया किंवा लक्षात राहिलेले रिॲक्शन्स म्हणजे काय होत्या लोकांच्या, कोण आठवतं? एक तर शंकरजी होते, बर, त्यांना मी खूप मनापासून, ते आयडॉल आहेत माझे आणि ते आले होते आणि फिरोज ते इंटरव्ह्यूमध्ये ओरडत आले फिरोज सरला, कौन है ये लड़की, कहां से ढूंढ लाया है तू, क्या गारी, असं ही इट वॉज अ, म्हणजे ही रिॲक्शन माझ्या खूप लक्षात. पण त्यांना माहित नव्हतं तू आहेस? नाही. अच्छा, इट वॉज इन 2016 तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा ऐकलं. हो, आणि मग त्यांनी ऑफकोर्स नंतर घरी वगैरे बोलवलं मला. सो ती खूप एक लक्षात राहिलेली रिॲक्शन. अनिल कपूर
पैर किधर है आपके, असं करून तो ते पाया पडायला लागले. म्हणलं हे काय चाललंय काही. मग सोनाक्षी सिन्हा तिने तिच्या इंस्टाग्रामवर माझा फोटो टाकलेला, मला मेसेजेस केले की यू आर सो गुड. आणि पण या सगळ्यामुळे तू त्या झोन मध्ये पटकन गेलीस असं वाटतं तुला? वन ऑन वन कॉन्टॅक्ट तुझं सुरू झाले, अगदी बोलायला लागलीस तू एकदम त्या झोन मध्ये? हो हो, खूप उपयोग झाला मला याचा. खूप लोकांना भेटले मी, म्हणजे म्युझिशियन्स ना खूप, सलीम सुलेमान असतील, सलीम जी आले होते, त्यांनी, शेखर रावजी यांनी आत्ता आले होते. आता किती प्रयोग झाले नाटकाचे? 300 होतील आता युएस मध्ये. युएस मध्ये परत आहे. कधी आहे? ऑगस्ट. ओके. तर मुघले आजम केल्यानंतर पुन्हा कमिंग बॅक टू आपला प्रोफेशन गाणं, ते करत असताना गाण्यावर परिणाम झाला प्रोफेशन वाईज? ते करत असताना मी बाकीचं सगळं बंद ठेवलं होतं. बर. तेव्हा मला आठवत आहे, म्हणजे जेव्हा आमचं लॉन्च होतं नाटकाचं, तेव्हा सगळे कार्यक्रम मी बंद ठेवले होते. पण इट हेल्प्ड. बर. दॅट आणि इट हेल्प्ड इन अ गुड वे, कारण मला ती एक्सक्लुसिव्हिटी मेंटेन करायची होती. मग मी म्हणजे असतं ना की काही थोड्याफारच गोष्टी केल्या, मग मी तिथून मग मी ते चार गोष्टी कमी केल्या तरी चालतील, चार कार्यक्रम जेनेरिक असतील ते मी कमी केले तरी चालतील, पण मग मी करीन तर क्वालिटी वर्कच करीन, ह्याच्यावर मी खूप भर दिला. पण ह्याच्यामध्ये जसं तू म्हणालीस ना की ती जी अदृश्य फळी ती ब्रेक व्हायला मदत झाली, ती कशी काय ब्रेक झालं आणि काय तुझ्या पदरात पडलं त्याच्यामुळे? कारण आता मी कुठेही आज मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये समज जायचं झालं तर सगळे मला, सगळ्यांनी बघितलेलं असतं नाटक, सगळे मला अरे ये तो अनारकली प्रियांका बर्वे ये बहुत अच्छा गाती आहे, किंवा व्हॉट एव्हर. आता पंकजजी, पंकज उदास यांनी मला खजानामध्ये गायला बोलवलं. खजाना नावाचं गझल फेस्टिवल असतं तिथे, सगळे हरिजींपासून सगळे असतात. सो आय गॉट टू शेअर द स्टेज. मला मी जावेदजी, हर्षदीप कौर, हरिजी यांच्याबरोबर आम्ही एका स्टेजवर बसून आम्ही गातोय. आणि या वेगळाच दुनिया ओपन झाली ना मला. त्याला गुलजारजी आले होते. प्रत्येक वर्षी एक थीम असते, ट्रिब्यूट देतो आपण खजानामध्ये. तर त्यावर्षी गुलजारजी स्वतः उपस्थित होते आणि मी रुके रुके से कदम गायले. सगळे आम्ही असे बसलो होतो होळीने, पंकजजी, तलत अजीज, अनुपजी, जावेदजी, हर्षदीप कौर, आणि मी लास्ट अक्षरशः लास्ट गाणं माझं होतं रुके रुके से कदम, त्याला वन्स मोर मिळाला. अरे वा. आणि इतकी दाद मिळाली त्याला की गुलजारजी स्वतः स्टेजवर येऊन नंतर त्यांनी उल्लेख केला की रुके रुके से कदम इन्होने जो गाया है इसको बोलते है गजल. अरे वा. ही एवढी मोठी दाद गुलजारजींनी स्वतः. एकीकडे हिंदी मध्ये हा थोडा पर्सनल प्रश्न आहे, एकीकडे हिंदीमध्ये वाहवा होताना मराठीमध्ये तितकी वाहवा नाही म्हणणार मी, तो शब्द काय सांगू मी, तितकं बसतान का नाही बसलेलं तुझं? काय प्रश्न विचारलायस तू? हा तू प्रश्न काय, एक मिनिट थांब. पण असंच झालंय म्हणजे आता, म्हणजे खरंच सांगते, आय डोंट नो, मे बी तशी सुरू, तसं मी आले मराठीकडे. मुघले आझममधनं मला तो काय म्हणू, ते एक्सपोजर मिळालं आणि सगळेजण हिंदीमधले क्लोज आले, कौतुक करायला लागले आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये हळूहळू मे बी लोकांना. तू काय काचेतली बाहुली झालीस का? आता हिला कसं हातलो, ही तर अनारकली झाली. नाही असं नाही, कारण तू सुरुवात तर मराठीमधून केलीस, मराठीमध्ये गाणं पण उत्तम, गाणी पण उत्तम गायलीस, तुला फॉलोअर चांगले आहेत, डिजिटली पण तू खूप चांगल्या पद्धतीनं ऍक्टिव्ह आहेस, राहुल आणि तुझे तुझी गाणी तर आता हिट खूपच चांगल्या पद्धतीनं, तुमचं जेल झालेलं आहे समीकरण, अनारकली पण करते, म्हणजे तुला हिंदीचं उर्दूचा तो पण उच्चार माहिती आहे. असं सगळं असताना प्रियांका बर्वेसारखी गायिका मराठीमध्ये जेव्हा मी पाहतो तेव्हा खूप कमी गाणी तिच्या वाट्याला आलेली दिसतात. किंवा आत्ता मी जेव्हा प्रियांका बर्वे म्हणतो तेव्हा मला तुझी गझलच आठवायला लागते, तुझी आजीकडची जी गाणी आहेत तू गायलेली आहेत तीच आठवायला लागतात. पण मला मराठी गाणी अजंटच आहे, काय कारण सुरुवात तिथनं झाली पण नंतर आठवायला लागतं. असं म्हणजे मग तुझा मराठीतला कॉन्टॅक्ट कमी आलाय? नाही, मला असं वाटतं की मला, म्हणजे मी कुठल्या रियालिटी शोचा भाग नव्हते मराठीमधल्या कुठल्याही, जे आपण
तिथून डायरेक्ट लोकांसमोर पोहोचतो किंवा यु नो तो पहिला जो मोठा ब्रेकच मे बी मुघले आझम सारख्या नाटकातून मिळाला जो हिंदीत होता. जे एक्सपोजर मला तिकडनं मिळालं जे मराठीत तेवढं मिळालंच नव्हतं. बरोबर सांग ना. हो बरोबर आहे. ते मराठीत मिळालंच नाही त्यामुळे ते उलटा प्रवास झाला मग माझा. मग आता म्हणजे मराठी हिंदीकडून मराठीत आल्यासारखं कधी कधी मला वाटतं. तशी ट्रीटमेंट मिळते तुला कुठे मराठीत काम करताना? नाही रे. तू जे म्हणालीस ना सुरुवातीला इंटरव्ह्यूच्या की आत्ता तुम्ही सुरुवात केली आहे, मग आता तुला साधारण अंदाज आला हे ग्राउंड काय आहे, तुला हिंदीचं पण ग्राउंड कळलं, मराठीचं पण ग्राउंड कळलं, तू इतर भाषांमध्ये पण गातेस, पुढं कुठं जायचं तुला, काय करायची इच्छा आहे? असं मी ठरवलं नाही, म्हणजे असं ध्येय नाही आहे की मला हे करायचं ते करायचं. मी इच्छा असेलच की इच्छा म्हणजे मला म्युझिकली इच्छा म्हणायची झाली ना तर मला अर्धा एक तास मला एखादा राग गाता आला पाहिजे ही जेन्युइनली इच्छा आहे माझी. म्हणजे जसं मी तुला सुरुवातीला म्हणले की मला प्लेबॅक करायचं होतं, आता त्याचं उलटं झालं आहे. मला असं कधी कधी खंत वाटते, कुठेतरी सल वाटते की मी काश क्लासिकल तेवढ्या डेडिकेशननी शिकले असते. कारण आता जे मी गाते गझल्स गाते सेमी क्लासिकल गाते, सेमी क्लासिकल हा सगळा क्लासिकलचा पाया आहे. आणि मी म्हणजे प्लेबॅक सिंगिंगकडून मी आता इकडे येत चालली आहे. हे तर आहेच आहे, प्लेबॅक सिंगिंग तर आहेच आहे, पण आता एक्सप्रेशन मी कुठेतरी माझं गझलमधनं मांडतीये, ठुमरीमधनं मांडतीये, सेमी क्लासिकलमधनं मांडतीये. त्यामुळे ही एक म्युझिकली म्हणायला गेलं तर माझी ही इच्छा आहे की मला एक दिवस मला असा हवा आहे की मी एक राग गाते, एक दीड तास एकच राग गाते. येस. आणि तसं ध्येय म्हणायला गेलं तर मला आय वॉन्ट टू बी ॲट नॅशनल लेवल, एक सेलिब्रेटेड ॲज अ नॅशनल आर्टिस्ट. पण हा मला विरोधाभास वाटतो आता तुला जे वाटतं, म्हणजे एकीकडे लोक एकदा चमकायला लागले की त्यांना पुन्हा क्लासिकलकडे यावं असं वाटत नाही, कारण ते एकदा वर गेलेले असतात. आता पुन्हा कुठं क्लासिकल, आता कोण ऐकतं क्लासिकल असं वाटतं. आत्ता जे सोशल मीडिया किंवा आत्ता जो रियालिटी शो चालू आहेत ते तर सगळे लता दिदी आणि आशाबाईंच्या गाण्यांवरच चाललेले आहेत, किंवा फार तर अलीकडचे श्रेया घोषाल किंवा हे सगळे लीग आपण समजूया. पण क्लासिकलकडे कोणाला जाय जावं असं वाटत नाही, कारण प्रत्येकाला लांबून दिसणारा सोनू निगम व्हायचं असतं, राईट? हा जो विरोधाभास आहे ह्याच्याशी तू कसं ह्याच्याकडे कसं पाहते? नाही, मला मी एक्सप्लेन करते की आता मी जे कार्यक्रम करते म्हणजे मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे की लोक मला जे व्यक्त व्हायचं आहे, मला जे गायचं आहे ते ऐकायला लोक येतात. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये मी जे गाते त्याच्यात मी माझी स्वतःची गाणी गाते, माझ्या आजीची गाणी गाते, अर्थात लताबाईंनी गायलेली गाणी गाते, याच बरोबरीनं ज्या गझल्स गाते, क्लासिकल अंगाने ठुमरी गाते. सो जेव्हा मी राहुल दादाबरोबर गात असते आणि तो अर्धा अर्धा तास दिल की तपिशचा आलापीच तो करत असतो, किंवा जेव्हा मी तौफिकजींबरोबर कार्यक्रम करते बोल नावाचा, विजय प्रकाशजी ज्या पद्धतीनं उपज ज्याला म्हणतात सरगम मध्ये जे खेळत असतात, जे खेळणं आहे ना ते, मला असं वाटतं ते मला शिकायचंय, ते मला आत्मसात करायचंय. आणि त्याच्या दृष्टीनं माझा प्रवास बेबी स्टेप्सनी चालूच आहे. हे दीज आर माय लर्निंग्स. जेव्हा मी त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करते कुठेतरी मी सुद्धा आता ते करते, उपजंगाने गाते. सो उलटा प्रवास आहे. मी आधी समज क्लासिकल तेवढं म्हणावं तेवढं मला शिकायला मिळालं नाही, ते आता मी असं शिकते. आणि दॅट्स वाय मला त्यातला जो काय म्हणू कोर आहे ना तो जाणून घ्यायचा आहे, ज्या अर्थी मी म्युझिकली खेळू शकेन, क्रिएटिव्हली त्या गोष्टी करू शकेन. कारण ते जर झालं तर सगळं तुझंच असणार आहे, ते जे खेळणं आहे ते स्काय म्हणजे त्यातली जी ब्युटी आहे ना ती मला आता कुठेतरी कळायला लागली आहे. आपण आत्ता मगापासून जे बोलतोय त्याच्यामध्ये तुझा प्रवास, तू आलीस, अजिंठा झालं, नाटक मिळालं, सगळं बोलतोच आहे, तुझं घर घराणं याबद्दलही बोललो. हा आज इथपर्यंत प्रवास इतका सहज होता? येत गेलो तू करत गेलीस, करत इतकं सोपं होतं? नाही, कधीच असं सहज. ते सगळं सांगतेस तू, मग प्रॉब्लेम कुठे झाला होता? असं सहज कधीच नसतं. मला असं म्हणायचं आहे की सी, आपल्या प्रत्येकाचं जगणं हे इन्स्पायरिंग स्टोरी असतं, म्हणून आपण इथपर्यंत असतो. काही जणांची रेष छोटी असते, काही जणांची रेष मोठी असते,
व्यक्तीच अपेक्षा येते. मला हे हेही हवं आहे की आलेल्या गोष्टीला, आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे तिनं सांगितलं आत्ता आपल्याला, म्हणजे जे मी ऐकलं तू अपडेट होत गेलीस आणि इथपर्यंत आलीस. पण इतकं सोपं नव्हतं ना, घराणं जरी गाणं गाण्याचं असलं तरी येत गेलं आणि घेत गेलं असं होत नाही. तुझ्या आत्ता तू मागे पाहतेस तेव्हा तुला कुठले महत्त्वाचे टप्पे असं वाटतात की इथं क्रिटिकल झालं होतं आणि तो डिसिजन मी हा घेतला म्हणून मी आता इथं पुढे गेले, किंवा तो डिसिजन मी असा घ्यायला पाहिजे होता कदाचित असं वाटतं तुला कधी? ते कुठले टप्पे सांगशील? सोपं काहीच नव्हतं. म्हणजे तू म्हणलास असं सारेगमपमध्ये मी भाग घेतला होता 2008-09 गोष्ट आहे. दुसऱ्या तिसऱ्याच राऊंडमधनं मी आऊट झाले आणि काहीतरी माझं गाण्याचं काहीतरी गाण्याच्या ह्याच्यातच चुकलं होतं आणि असं शब्द आणि इकडे तिकडे असं करून मी ती आऊट झाले. मला ती रात्र अजूनही आठवते. तो जो आऊट झाल्यानंतरचा 15-16 वर्षाची असतील, 17-18 काहीतरी, मुंबई पुणे प्रवास होता. काहीच बोलले नाही आई वडील मला. पाऊस पडत होता आणि मी तेव्हा इतकं मला जे काय वाटलं आहे ना की, पण त्या दिवसापासून मी खरंच मागे वळून नाही पाहिलं. आणि दॅट वॉज माय कॉन्शियस डिसिजन की मी कुठल्याही रियालिटी शोमध्ये नंतर भाग घेतला नाही. बर. आणि फक्त माझ्याकडे जे काम आहे त्याच्यातनं मी कशी 100% नाही जास्त देऊ शकेन ह्याच्यासाठीच कायम प्रयत्नशील राहिले, जे मी आजही असते. म्हणजे एखादी संधी जेव्हा माझ्याकडे आज येते ना, तेव्हा 10 वर्षांची प्रियंका किती नाविन्याने त्याला सामोरी जात असेल की अरे, तशीच मी आजही असते. कुठलाही कार्यक्रम असला तरी तेवढेच प्रयत्न असतात, तेवढेच कष्ट असतात प्रत्येक गोष्टी मागे. सो तेच होतं. म्हणजे मी मुंबई पुणे पुण्याची मुलगी, अक्षरशः स्क्रॅचसाठी 2 ओळी जरी मला गायला कोणी बोलवलं तरी मी धावत पळत जायचे. इतकी कामासाठी मी काय म्हणू, कुठेतरी की मी 2 ओळी मला तुम्ही गायला द्या आणि मी तुम्हाला अशी गाऊन दाखवते की बघाच. करेक्ट. दॅट वॉज माय अप्रोच एव्हरी टाइम. की समज आज कुठे, मला आठवतही नाही, समज कुठे समोर मोठी व्यक्ती आहे गायला आपलं गाणं ऐकायला, अजय अतुल, हा एक कार्यक्रम होता कलर्सचा, तेव्हा अजय अतुलांना मानाचा मुजरा होता आणि तेव्हा मी गायला होते त्याच्यात आणि अजय अतुल समोर बसून तो ऐकणार होते. तो कितीदा लागतो कलर्स मराठी. सो आय अप्रोच इट दॅट वे की आज मला ही संधी आहे तोडायचं आहे मला, की मला आज ते समोर बसून माझं गाणं ऐकणार आहेत आणि मी आता म्हणजे जस्ट गिव्ह इट ऑल टाइप्स. सो दॅट्स हाऊ आय अप्रोच. पण याच्यामध्ये 2000 काय त्या सारेगमपमध्ये जे काय झालं त्यानंतर तू ठरवलंस की मी रियालिटी शो करणार नाही, असं काय वाटलं? यात रियालिटी शोची चूक होती की तुझी चूक होती? नाही, मी ठरवलं रियालिटी शोची काहीच चूक नव्हती. मला कुठेतरी तो हे बसला, काय म्हणू, फोबिया. हा, फोबिया सारखा. आता मला नाहीच जायचं रियालिटी शो मध्ये. मग त्याच्यानंतर काम कसं मिळवलंस तू? मी सांगते ना, आता IME सारखी संस्था होती रंगा गोडबोले, त्यांनी मला एका कार्यक्रमात घेतलं जो TV वर लागणार होता. दॅट वॉज, सो आय अप्रोच इच अँड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी लाईक ही माझी लास्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. सो मी तिथे असं म्हणजे त्या ह्याने मी अप्रोच करायचं की इथे मला दाखवायचं आहे की बघा मी अशी गाते, मी पण अशी सिंगर आहे. सो दॅट्स हाऊ आय अप्रोच एव्हरी ऑपॉर्च्युनिटी. मग याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण खूप होती, म्हणजे आहेच आता सुद्धा, तेव्हा सुद्धा असेलच. या स्पर्धेकडे कसं पाहत होतीस तू? कारण तू नंतर आणखी 4 गायिका आहेत आणि बिईंग अ फिमेल सिंगर जनरली मुलीचा आवाज गाण्यास योग्य असतोच, जर तो जरा सुरात गायली की तो छानच वाटतो. तशा तुलनेनं म्हणे खूप ऑप्शन असतात. या स्पर्धेकडे कसं पाहिलंस तू? मग प्रत्येक वेळेला त्याला खरं उतरणं, म्हणजे आपण जे काम घेतोय त्याला आपण खरे उतरतोय का? असं खूप आपण भारी गायलोय खरं, आपण नाकारलं गेलो असं झालं होतं की मी खूप भारी? खरं सांगू, असं नाही झालं माझ्या बाबतीत. खरंच नाही झालं. बरं. म्हणजे माझी इच्छाशक्ती खूप होती. मी ज्या गोष्टी विचार करायचे, ज्या गोष्टी मला वाटायच्या की ही गोष्ट मला व्हायला हवी आहे मनापासून, आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करायचे आणि त्या गोष्टी कायम होत गेल्या. म्हणजे मला असं वाटायचं छोटे, आय ऑलवेज हॅड स्मॉल स्मॉल एम्स की मला निलेश मोहरेरकडे गायचं आहे, मला अमुक एका कंपोजरकडे गायचं आहे, मी त्याला गाणं ऐकवायचं आहे, त्याला माझं गाणं आवडायचं.
माझ्याकडनंही तेवढे प्रयत्न दिले जायचे. अँड दॅट्स हाऊ आय गॉट इच अँड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी. आय नेव्हर टूक इट एनिथिंग फॉर ग्रँटेड. आता ह्या सगळ्या इंडस्ट्रीकडे, संगीत इंडस्ट्रीकडे जेव्हा आपण बघतो, म्युझिक इंडस्ट्रीकडे, मराठीतल्या बिईंग अ प्लेबॅक सिंगर किंवा सिनेमातली इंडस्ट्री असं म्हणूया आपण, अलीकडच्या काळात या इंडस्ट्रीचं गणित खूप बदलून गेलं. म्हणजे हे तू पाहतेस की नाही मला माहीत नाही, पूर्वी गाणी ऐकू यायची, वाजायची, अलीकडे खूप कमी गाणी वाजतात, खूप कमी गाणी पब्लिश होतात, गाण्यांचं शूटिंग फार बरं होत नाही, बजेटिंग खूप कमी आलं आहे, कारण गाण्यांना अतिशय दुय्यम तिय्यम स्थान दिलं जातं. अगदी मोजके संगीतकार असतील तरच त्यांचे तर खूप हाई मोठी मोठी बजेट्स आहेत, पण अदरवाईज सगळं दुय्यम तिय्यम लेवलवर आलं आहे असं मला इंडस्ट्रीतले लोक सांगत असतात कायम. तुला वाटतं असं? अगदी खरं. म्हणजे आज एवढी गाणी आम्ही गातो, टायटल सॉंग, सिरियल्सची टायटल सॉंग मनापासून गातो, कधी कधी त्याचे पैसेही मिळत नाहीत का? माझे बऱ्याच फिल्म सॉंग मी अपेक्षाही करत नाही, कारण मला त्याच्यावर माझं चाललेलं नाही. मी म्हणजे माझे कार्यक्रम आहेत, बाकीची कामं आहेत, मला गाणं गायला मिळतंय, माझं गाणं माझ्या नावावर गाणं होतंय, या ह्याने मी जाते. पण मग टायटल सॉंग गातो आणि ते एक दिवस लागतं रे सुरुवातीला, त्याचे म्हणजे लागतच नाही नंतर ऍड, म्हणजे डायरेक्ट सिरियल चालू होते, टायटल सॉंग लागतच नाहीत. मग असं होतं की मग का करताय तुम्ही? मग ते युट्यूबवर असतं, युट्यूबवर टाकतात, त्याच्या खाली क्रेडिट्स पण नसतात. अच्छा. बरेचदा नावं कंपोजरचं नाव नाही, गीतकाराचं नाही, हे खूप मग त्यामुळे काय होतं, मग थोडंसं वाईट वाटतं की आपण करतो तर मग का करतो, डिमोरलाइज होतो आपण. हा म्हणजे असं खूपदा झालेलं आहे. इतके सुंदर सुंदर गाणी मी गायली आहे चित्रपटांमध्ये, ती गाणी युट्यूबवर येतच नाहीत. त्याचं म्हणजे त्याच्यासाठी एक व्हिडिओ कट करून टाकायचं असतं ना फक्त, तेही कधी होत नाही, त्याचं प्रमोशन केलं जात नाही. म्हणजे गाणंच नसेल युट्यूबवर तर ते पोहोचणारच कसं लोकांपर्यंत? पैसे पण देत नाही बरेचदा असं. म्हणजे आय डोंट फुकट गाता तुम्ही? बरेचदा असं होतं आपल्याकडे गाणं म्हणून, पण ओनली वेन मला त्या कंपोजरकडे गायचंय तेव्हा. तुला माझ्याकडे गायला आवडेल जेव्हा नवीन कंपोजर असतात तेव्हा असं नाही. ओके. पण ऑफकोर्स जेव्हा म्हणजे मी अपेक्षा नाही करत. हे मराठी या इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनलिझमचा अभाव असं वाटतो तुला? मी काय प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे इतकी गाणी गाजली होती एके काळी, लताबाई, आशाबाई आणि सगळे आपल्याकडे होते, इतकी सुंदर गाणी आज आपण ऐकत असतो अविट गोडींची, चांगले गीतकार आपल्याकडे आहेत, उत्तम गायक आहेत, संगीतकार आहेत, मग का आपल्याकडे नवीन नवीन गाणी पुन्हा पुन्हा फ्रेश स्टॉक येत नाही? तू जे आत्ता म्हणलास जे त्याचा शूटिंगचा दर्जा दुय्यम आहे किंवा हे सगळे कारणीभूत आहेत त्याला घटक. लोकांना गाणं बघावंसं पण वाटलं पाहिजे. इट्स अ आता फिल्मचं सॉंग आहे ना, बरोबर? करेक्ट करेक्ट. ते गाणं समज आउटडेटेडच तुम्ही शूटच तसं करत असाल, आत्ता किती कॉम्पिटिशन आहे, सो त्याचा सगळ्याचा मेळ जुळून यायला लागतो. आता आनंदी गोपाळ सारखा चित्रपट जिथे मी वाटावाटा गेलं, जे लोकांना खूप आवडलं, सगळ्याचा मेळ जुळून आला होता. म्हणजे त्याचं पिक्चरायझेशन असेल, लिखाण असेल, म्युझिक असेल, ऍक्टर्स असतील, सो अशी एखादीच कलाकृती मराठीमध्ये घडते. एखादाच चित्रपट तितका चालतो, त्याचं खरंच म्युझिक सुंदर झालेलं असतं, सर्वांग सुंदर असतो. हा हे प्रत्येक वेळेला होत नाही, पण मला विरोधाभास आहे. एकीकडे सोशल मीडियावर, डिजिटलवर लोक कुठली कुठली गाणी ऐकतात, जुनी जुनी कुठली काढून कुठल्या भाषेतली नवीन गाणी ऐकतात, त्यांना काही पडलेलं नाही, कारण त्यांना म्युझिक चांगलं ऐकायचं आहे. पण एकीकडे असा चांगला सुकाळ असताना आपण चांगलं प्रोड्युसर्स करत नाही आहे. असं होतं ना, असं होत आहे. मग तुम्ही एकत्र काय बोलत नाही याच्याबद्दल की आपण काय केलं पाहिजे? पण ही एक ही आमच्या गायकांची किंवा कंपोजरची सल आहे की त्याला प्रमोशन पण नाही केलं जात तेवढं. म्हणजे एखादं चांगलं लेबल असेल. तुला असं कुठलं गाणं आहे की तू गायली होती पण ते आलंच नाही गाणं, पण तुझ्या मनात ते राहिलं मात्र की हे गाणं खूप भारी होतं, यायला पाहिजे होतं? आता ताली जी सिरियल आली ना, सिरीज आली हां, सुष्मिता सेनसाठी मी गाणं गेले धडके जिया म्हणून, तुम्हाला अमित्राजचंच म्युझिक आहे, इतकं आवडलं ते गाणं लोकांना आणि त्याला इतके म्हणजे फॉरवर्ड्स किंवा रील्स स्पॉटीफायवर ऐकलं लोकांनी. पण परवाच मी आणि अमित्राज म्हणलो की त्यांनी ते टाकलंच नाही आहे युट्यूबवर. म्हणजे लोकांना जेव्हा ऐकायचं असतं, बघायचं असतं, ते युट्यूबवर अवेलेबलच नाही. एक मिनिटाचा व्हिडिओ काहीतरी टाकलाय, त्याच्या खाली कोणाचीच क्रेडिट्स नाही आहेत आणि खाली लोक सगळे विचारतात अरे हु इज द सिंगर. हे आत्ता तू म्हणलास म्हणून लेटेस्ट एक्झाम्पल. सिंगरला, गायकाला किंवा गायिकेला
मला मानधनाचा आकडा सांगू नकोस, पण पुरेसं मानधन दिलं जातं क्लीबॅग मध्ये म्हणतो. मी तुला म्हणलंच ना तर दुय्यमच आहे. नाही असं नाही, आता मी मिळतं जेव्हा तुम्ही कुठल्या लेवलला आहात हे इम्पॉर्टंट आहे. आणि आता तू हिंदीत ना आली असते पण कुठल्या लेवलला हे इम्पॉर्टंट आहे. ओके, या सगळ्या प्रवासामधून आता पुढे जाताना आणि आता मुघले आजम केल्यानंतर तुला असं, आपण जेव्हा दिसतो तेव्हा लोक आपलं कौतुक करतात, अभिनय पण आपल्याला येत असतो, आपल्याला गाणं पण येत असतं, डान्स पण येत असतो, तू नशीबवान आहेस की तुला मुघले आजम सारखा प्ले मिळाला आणि तू सगळे तुझे रंग दाखवता आले तुला. पण अभिनय हा प्रकार असतो की आपल्याला पुन्हा पुन्हा करावा असं वाटतो, असं वाटत तुला अभिनयाची भुरळ पडली नाही? खूप पडली, खूप विचारणा झाली नाही? खूप विचारणा झाली. मग काय प्रॉब्लेम काय? नाही पण मला असं वाटतं म्हणजे दॅट वॉज ऑल्सो माय कॉन्शियस डिसिजन की ते एकतर समोरनं येणारा जो रोल आहे, आता मुघले आजम सारखा जो रोल होता अनारकली हा फक्त मीच करू शकते ना, किंवा जी गाणारी आहे म्हणजे जिला गाण्याचं पण अंग आहे, अभिनयाचं पण अंग आहे, इट कॅनॉट बी, इट इज नॉट रिप्लेसेबल बाय एनी ऍक्टर. तसा रोल येतोय का माझ्याकडे, म्हणजे एखादा रोल असा असेल की ज्याच्यात मी म्युझिकल आहे, मला खूप करायला आवडेल तशी फिल्म की ज्याच्यात ती नायिका गायिका आहे, स्वतःची गाणी गाते. पण एखादी मी अशी अंडरवर्ल्डची कोणीतरी दाखवणार असतील तर म्हणजे म्हणजे वाय, असं मला हा विचार मी कायम केला की गाणं उत्तम झालंय आणि ते माझ्या, दॅट इज माय फोकस, हे क्लिअर आहे. अभिनय मला आवडतो ही गोष्ट वेगळी, त्याच्यासाठी एक समर्पण त्यांनी आपण काम करणं गरजेचं आहे. जसं मी गाण्यात माझं समर्पण तसंच ते आहे आणि मग तेवढी माझी काय म्हणू सिन्सिअरिटीनी डेडिकेशनी मी तेवढा वेळ त्याला देणार आहे का, तर मी ते करेन. या सगळ्यामध्ये वेळ देण्यावर आठवलं मला, कौटुंबिक जबाबदारी कशा का सांभाळतीस? छोटा तुझा मुलगा पण आहे, नवरा पण छान वाजवतो सर्व वगैरे, तर ते सगळं कसं सांभाळतेस? असंच तारेवरची कसरत चाललेली अगदी, कारण थँकफुली जेव्हा युवांचा जन्म झाला तेव्हा आपण लॉकडाऊन मध्ये होतो, माझ्यासाठी थँकफुली, कारण मला तो वेळ त्याच्याबरोबर घालवता आला. पहिलं वर्ष मला फार काही चाललेलं नव्हतं, घडत नव्हतं, पण नंतर ज्या रेटनी काम सुरू झालं त्याच्यानंतर शक्यच नव्हतं की आता थोडासा ब्रेक आणि हे सगळं. आणि लकीली घरच्यांचा सपोर्ट आहे खूप, भाग्यवान आहे मी त्या साईडला. की तू जेव्हा तर वेगवेगळ्या गायकांबद्दल गायकांसोबत गात असतेस, पण आता या शेवटच्या टप्प्याकडे आलो, राहुल देशपांडे आहे किंवा इतर हिंदीतले गायक असतील, त्यांच्याबरोबरचं तुझं असोसिएशन आणि त्यांची खासियत काय सांगशील? आता राहुल देशपांडेवर तुझं खूप 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 गाणी ऐकतोय मी, पाहतोय, तुमच्यातलं कॉम्बिनेशन खतरनाक आहे. म्हणजे काही काही छोटे छोटे एक्सप्रेशन तुम्ही गात तुम्ही एकमेकाला सांगत असताना आता तू गा, हे मला फार आवडतं. म्हणजे आणि ते बरोबर पकडतो तो किंवा तू पकडतेस की त्यांना कळतं तुम्हाला काय ते, ह्याला ट्युनिंग असतं ते. तर राहुल देशपांडेच्या गाण्याबद्दल तू तू त्याचं गाणं कसं बघतेस, तुला कसं दिसतं त्याचं गाणं? मी वय 21 वर्षांची होते जेव्हा मी संगीत संशय कल्लोळ केलं त्याच्यावर, पहिल्यांदा आमची भेट झाली, मग संगीत मानापमान केलं, मग संगीत सौभद्र केलं. सो एवढ्या वर्षांचा, 14 वर्षांचं आमचं काय म्हणू, ही एक म्युझिकल असोसिएशन आहे ज्याच्यामध्ये ही इज लाईक माय गुरु, ही इज माय गुरु. त्याच्याकडनं मी खूप शिकली आहे. नाट्यगीत मी गायलेही नव्हते, म्हणजे सकाळच्या स्पर्धेत, नाट्य संगीत स्पर्धेत मी एकदाच हे सुरांनो गायले आणि पहिले आले होते, तेवढंच काय ते नाट्यगीत. पण भीती वाटायची मला त्याची, कारण एवढ्या ताना आणि ते सगळं ज्या पद्धतीने तो गायचा, पण ते त्यांना मला माझ्याकडनं त्यांना करून घेतलं आणि तिथून आमचं म्युझिकल असोसिएशन सुरू झालं. आणि आता देर इज सो मच ऑफ, म्हणजे इट इज अ लर्निंग, आउट अँड आउट लर्निंग एक्सपिरियन्स वेन एव्हर आय एम सिंगिंग विथ हिम ऑन स्टेज. इतके वर्ष त्याच्यावर मी गाते तो मी त्याला बघितलं की स्वतःच्या खांद्यावर तो कार्यक्रम कसा नेतो पेलतो. आणि आज कुठेतरी अननोईंगली त्या सगळ्या गोष्टी मी शिकली आहे आणि त्या आज मी माझ्या सोलो कार्यक्रमात करत असते. त्यामुळे इट्स अ ट्रीट टू यु नो शेअर द स्टेज विथ राहुल दादा. शंकरजीन बद्दल काय सांगशील, ते कसे दिसतात तुला? त्यांच्यासारखा मी माणूसच नाही पाहिला. म्हणजे गणपतीमध्ये आम्ही त्यांच्याकडे गायला जातो, संध्याकाळी 7 वाजल्यापासून चालू होतात सगळे नवीन नवीन सिंगर्स, सगळे इंडस्ट्री, म्हणजे फार मागच्या वर्षी तर झाकीरबाईंपासनं सगळे सगळे होते,
रिचा शर्मा, रिचा दिदी आहेत, विजय प्रकाश आहेत, तौफिक कुरेशी आहेत, सो आणि आम्ही सगळे कलाकार 7 वाजल्यापासून ते सगळ्यांचं आणि सगळ्यांना वाटत असत ना शंकरजींनी आपलं गाणं ऐकावं. सकाळी संध्याकाळी 7 ते 7:30 ते तिथेच बसलेले असतात, ते त्या जागेवरनं उठतही नाहीत आणि प्रत्येकाचं गाणं ते त्याच अटेन्शन स्पॅननी ऐकतात. वा, म्हणजे असा कलाकार मी नाही पाहिला. पण त्या गाण्याबद्दल काय सांगशील, म्हणजे काय खास आहे त्यांच्या गाण्याची, तू ते गाणं कसं बघतेस? इज द मोस्ट, आता कसं सर्वसामान्य माणूस गाणं फार भारी गातात, ते कसे गातात फार भारी, हे कसे गातात फार भारी, पण जेव्हा गायिका त्याकडे पाहत असते नाही, मला त्यांचे शब्द फेक, त्यांचा सूर कसा दिसतो तुला? काळाप्रमाणे आपल्याला स्वतःला अपडेट करणं आणि इव्हॉल्व होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. शंकरजींसारखा माणूस किती वर्ष या इंडस्ट्रीत आहे, त्यांनी सगळे ट्रेंड्स पाहिलेत, सगळे सगळ्या टप्प्यांवर ते होते, कोरसला पण ते होते आणि आता ते बिंग संगीत दिग्दर्शक ते आहे, पण ते तितकेच रिलेव्हंट आहेत प्रत्येक टप्प्यावर आणि त्यामुळे ते आज शंकरजी आहेत. इज द मोस्ट वर्सटाईल आर्टिस्ट, की कर्नाटक ते इतकं सुंदर गातील, त्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे काय आहे, त्यांना सगळं माहिती आहे आणि इतके रिलेव्हंट आहेत ते काळाला, त्यामुळे ते आज शंकरजी आहेत. हरी सेम डिट्टो, म्हणजे ही इज ऑल्सो एक्स्ट्रीमली वर्सटाईल सिंगर आणि म्हणजे प्लेबॅक करणं, त्याचबरोबर गझल्स गाणं, क्लासिकल गाणं हे खूप अवघड आहे, म्हणजे हे खूप खूप अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना जमलंय. प्लेबॅकवरनं मला आत्ता आठवलं, पूर्वी ना मोहम्मद रफी गायचे ना, तेव्हा मी जेव्हा सगळ्यांनाच माहिती आहे पण आपण डोळे मिटले ना की कळायचं की मोहम्मद रफी कोणासाठी गात आहेत. शम्मीजींबरोबरची त्यांची गाणी वेगळी आहेत, देवानंद साहेबांची वेगळी आहेत, धर्मेंद्रवरची वेगळी आहेत, दिलीप कुमार साहेबांबद्दलची वेगळी आहेत, वेगळी आहेत. माणूस एकच होता पण प्ले बॅक होता तो, तो ऍक्टर लक्षात घेऊन ते गायचे, ते गायचे कॅरेक्टरिस्टिक त्या गाण्यात द्यायचे. असं आपल्याकडे का होत नाही आता? आता अरिजित सिंगचा जमाना आहे, अरिजित आता सतत तसंच रेकत असतो असं माझं व्यक्तिगत म्हणणं आहे. नाही पण आता स्टाईल बदलली रे, प्लेबॅकची स्टाईल बदलली. आता ऍक्टर वाईज आपण म्हणजे रणबीर कपूरचं स्टाईल वेगळी आहे किंवा रणवीर सिंगची स्टाईल वेगळी आहे, तो एक्स्ट्रा एनर्जाइज माणूस आहे, त्यानुसार का प्ले बॅक आहे ना तू, असं तुला वाटत नाही? पण आता स्टाईल ऑफ सिंगिंग बदललं, तुला काय वाटत? नाही आता हे रिलेव्हंट आहे ना, पण अरिजित जेव्हा गातो मला असं वाटतं की ते हृदयापर्यंत पोचणं हे इम्पॉर्टंट आहे ना शेवटी. बर, ते इथे पोचणं म्हणजे ही इज फेमस फॉर काय म्हणू सगळे लव्ह सॉंग्स आणि विरह गीत वगैरे, म्हणजे इवन सोनूजी फॉर दॅट मॅटर, त्यांनी पण वेगवेगळ्या स्टाईलमध्ये त्या त्या ऍक्टर्ससाठी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गायलं, पण आता तो ती स्टाईल एक काळानंतर बदलते, तर आता ती स्टाईल गेली. असं म्हटलं जातं की सोनू निगम हा शेवटचा प्लेबॅक सिंगर आहे, कारण तो ज्या पद्धतीनं गात होता, ज्या पद्धतीने गातात आज, आता पण गातो. तुला असं वाटतं का की हा जो पुढचा ट्रेंड आहे कशा कशा गायकांचा आहे, आता प्लेबॅक ना फक्त सिंगिंग राहिलं असं वाटतं तुला? शेवटी प्लेबॅक म्हणजे काय, ते सिंगिंगच आहे ना रे. बर, ते सिंगिंगच आहे. तुम्ही त्या सिच्युएशनच्या गाण्याला जे नायक नायिका आहेत तिथे जे शब्द आहेत, तुम्ही ते गाणं कसं इंटरप्रिट करता आणि गाता त्या एक्सप्रेशन मध्ये, दॅट इज प्ले बॅक. पण बिईंग अ सिंगर तुला असं वाटत नाही तुला की समजा सोनाक्षी सिन्हा असेल तर तिच्यासाठी मी वेगळं गाईन तेवढं, ऑफकोर्स तेवढे जर तिथे तिसरी गायक कोणी नायिका असेल तर तिच्यासाठी मी वेगळं गाईन, कारण ऍटलीस्ट पर्सन टू पर्सन चेंज होतं ना. वेगळं गाईल म्हणजे काय, वेगळ्या आवाजात गाईल, स्टाईल, मग तेवढं काहीतरी बदल, मग ते सगळं आपण घेतोच ना. अच्छा, काय म्हणू डोक्यात वेगळा टोन मी युज करीन, सोनाक्षी सिन्हा असेन समज तिथे तर थोडासा कदाचित ब्रॉड टोन मी युज करेन, तेवढ्या गोष्टी आपण घेतोच, पण मिमिक्री करणं आणि ह्याच्यात एक काय म्हणू हलकं अगदी. साऊथ इंडियन गाणी गाणं किती गमतीदार असतं, भाषाच नवीन असते, पूर्ण भाषा, पूर्ण भाषा आपल्याला काहीच मराठी कशी हिंदी आपल्याला समजते. ऑफकोर्स दॅट्स अ डिक्शन, टू गेट द डिक्शन राईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आणि प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो, एक ढंग असतो, सो ती पकडणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सप्रेशन तर युनिव्हर्सल आहे ना. करेक्ट, हो. पण या सगळ्यामध्ये साऊथ इंडियन म्युझिक इंडस्ट्री खूप पुढे असं वाटतं तुला? मी जेव्हा साऊथ इंडियन गाणी ऐकतो तर मला असं वाटतं की ती खूपच पुढे आहेत साऊंडच्या बाबतीत, हे असं मला वाटतं.
तू जास्त जास्त सांगू शकशील. अगदी. म्हणजे आणि तिथे खूप रिचनेस आहे अजूनही, खूप म्हणजे क्लासिकल बेस असलेली गाणी अजूनही खूप तयार केली जातात, लोक अशी गाणी खूप ऐकतात. म्हणजे आता बॉलिवूडमध्ये जे जे ट्रेंड्स असतील ते त्याच्यापेक्षा जास्त रिच म्युझिक आपल्याला. असं का होतं, साऊंड वेगळा का ऐकू येतो आपल्याला त्यांचा? आहेत ते टेक्निकली आपल्यापेक्षा पुढे, टेक्नॉलॉजिकली ते खरंच पुढे आहेत. आणि इलायराजासारखे किंवा ए आर रहमान, आता तो अनिरुद्ध रविचरण आहे, दे आर नक्कीच आपल्यापेक्षा पुढे आहेत. आपल्याकडे यायला किती वेळ लागेल ते मराठीमध्ये? मी होपफुल आहे, नक्कीच येईन. डिप्लोमॅटिक आन्सर आहे. एनिवे, अनप्लग्ड व्हर्जन आपण जेव्हा गातो ना, तू खूप अनप्लग्ड व्हर्जन गातच असतेस, तर असं बऱ्याचदा म्हटलं जातं की आता हरिहरनजी आहेत ना, म्हणजे सोनू निगमचा तो किस्सा आहे बघ, हरिहरनजी जेव्हा चप्पा चप्पा चरखाचे गाणं म्हणतात तेव्हा ते म्हटलेलं वेगळं असतं आणि ते खूपच हरकती घेतात आणि इतक्या हरकती घेतात की ते गाणं नाहीच आहे असं वाटतं, इतकं ते त्यात छोट मजा मजा करत राहतात. अनप्लग्ड व्हर्जन खूप अलीकडच्या काळामध्ये पॉप्युलर व्हायला लागलं, लोकांना आवडतं, तर तुला अनप्लग्ड व्हर्जन जेव्हा तू गातेस तेव्हा काय मुभा तुला मिळते जी तिथे मिळत नसते? मी जेन्युइनली एन्जॉय करते हे बर, म्हणजे असं गाणं म्हणून मी तुला जसं म्हणलं गझलकडे किंवा ठुमरीकडे आले जिथे फ्रीडम आहे आपल्याला की ते गाणं ती गझल तशीच्या तशीच गायची असं एक्सपेक्टेड नाही आहे, त्यातनं मी माझं एक्सप्रेशन शोधलं आहे, तसंच आहे ना हे. आणि मला असं वाटतं आता किती दिवस आपण 30-30 गाणी एक गायकाला सुद्धा कुठेतरी काय म्हणू सॅच्युरेशन येतच असेल ना, की किती दिवस मी तेच गाणं तसंच गायचं. म्हणजे आज माझी आजी स्वतः प्लेबॅक सिंगर जी होती, तिने गायलेली गाणी 4 मिनिटाचं गाणं ती 10-10 मिनिटं फुलवायचीच. जसं हरिजी करतात की त्यांची एखादी गझल त्यांनी का इथे अशी गायली नंतर अशी गायली तूही रे पण फुलवून गातात. इट्स अन एक्सप्रेशन ऑफ दॅट आर्टिस्ट त्यावेळेला त्याला जे वाटलंय आणि इट इज अन एक्सपेरिमेंट ऑल्सो. आणि तो कधीतरी खूप जास्त होऊ शकतो, तो त्याचा कुठेतरी सुवर्ण मध्य आपण कायम गाठला पाहिजे की जे लोकांनी जे आपण गाऊन ठेवलंय किंवा जे ऐकलंय आणि जे आपल्याला म्हणायचंय त्याचा सुवर्ण मध्य गाठला तर तो एक्सपेरिमेंट छान रंगतो. आता मी शेवटचा प्रश्न खरंच विचारणार आहे, या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या इंडस्ट्रीबद्दल एखादी खंत वाटते तुला की ही गोष्ट बदलायला पाहिजे आपल्यामधली, ही जर बदलली तर खूप गोष्टी बदलतील पुढे जातील? मला असं खरंच वाटतं की सिंगर्स कंपोजर्स म्हणजे माझ्या दृष्टीनं मी बोलते की जेवढं महत्त्व आपण ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसना देतो तेवढंच का नाही दिलं जात म्युझिकला एखाद्या फिल्मच्या इंडस्ट्री म्हणलास, म्हणून मी फिल्म इंडस्ट्री म्हणले. म्हणजे प्रमोशन जेव्हा केलं जातं तुम्ही गाण्यांवरच तिथे प्रमोशन करता, नाचता किंवा काय, वाय नॉट कॉल ऑल द सिंगर्स ऑर कंपोजर्स, ते पण तुमच्या ह्याचा तेवढाच भाग आहेत. म्हणजे जेवढे ग्लॅमर आपल्या ऍक्टर्सना मिळतं तेवढं सिंगर्स नाही का नाही मिळत, त्यांना पण तुम्ही सेलिब्रेट करायलाच पाहिजे, कंपोजर्सना सेलिब्रेट करायला पाहिजे, गीतकारांना करायला पाहिजे, सगळे एकत्र घेऊन पुढे गेला पाहिजे. आत्ता अलीकडच्या काळामधले मध्ये रियालिटी शोमधून खूप गायक गायिका नव्या नव्या त्यांना यायचं असतं इंडस्ट्रीमध्ये, छोटी छोटी मुलं काम करत असतात सारेगमप किंवा असे जे रियालिटी शोज आहेत तिथं त्यांना यायचं असतं आणि चमकायचं असतं, अशा लोकांना तू काय सांगशील आत्ता की जमाना कसा आहे? म्हणजे लोकांच्या अपेक्षा असतात की माझा मुलगा किंवा माझी जे कोण नातेवाईक आहे ते तिथं जावं आणि तिने खूप पटकन यश मिळवावं आणि तिने या इंडस्ट्रीत नाव कमवावं, पण अशा अशा मुलांना ज्यांना जायचं आहे त्यांना तू काय सांगशील आता येता काळ पाहता काय त्यांनी केलं पाहिजे आणि मग आलं पाहिजे? एकतर असे लोक येतात की आम्हाला रियालिटी शोमध्ये जायचंय म्हणून गाणं शिकवा त्या दृष्टीनं, हे तर हेच इथेच चुकतात ते. म्हणजे रियालिटी शोमध्ये जे लागतं ते गाणं काय म्हणजे काय शिकवायचं, असे खूप असतात की आम्हाला याला अमुक तमुक ह्याच्यामध्ये शोमध्ये यायचं आणि असं नसतं. गाणं हे आयुष्यभर एकतर आपण त्याचे स्टुडंट असतो ते शिकतच असतो हे त्यांना पहिले कळायला पाहिजे आणि त्या अगदी काय म्हणू थोड्या काळच्या यशासाठी ते आई वडीलच इतके त्यांची कुठेतरी स्वप्न त्या मुलांवर ते कुठेतरी लादत असतात
एकतर त्या स्पर्धेत त्या मुलांना टाकून, आणि समज 10 स्टेप्स आहेत आपल्या, तर त्यातले 2 स्टेप्स त्या पार करतात त्या रियालिटी शो मधून. एका एक एक्सपोजर मिळतं त्यांना, एक प्लॅटफॉर्म मिळतो, तेवढंच काम आहे त्याचं रियालिटी शोचं. त्याच्यानंतर तो मुलगा तिकडनं जिंकल्यानंतर किंवा व्हॉट एव्हर तो स्वतःला कुठे घेऊन जातो, तिथून तर सुरुवात होते त्याची. अवधूतचा मी एक एपिसोड केला होता अवधूत गुप्त, त्यातही तो हेच बोलला होता. पण मलाही असं वाटतं की खूप मस्त मस्त मुलं गातात कधी कधी, असं वाटतं की दैवी देणगी आहे मुलाकडे किंवा मुलीकडे. इतके अफलातून छोटी छोटी मुलं गात असतात किंवा कुणी, म्हणजे वयाचा क्रायटेरिया म्हणत नाही मी, पण क्या गायार असं असतं. पण तो एपिसोड झाल्यानंतर किंवा ते शो संपल्यानंतर ती कुठंच दिसत नाहीत, असं का होतं? त्यांना कुणीच उचलत नाही का? स्पर्धा खूप, बरं त्या स्पर्धेमध्ये एक्स मोठा माणूस येतो तो पण वाह वाह करतो, वाय गायिका येते ती पण छान छान म्हणते, रडतात तिथं सगळे करून, इतकं सुंदर असतं ते. कुठेतरी अति पण असतं ना, म्हणजे तो शो आता कुठल्या शो इथे इतके रियालिटी शोज आहेत आणि खूप भरभरून कौतुक केलं जातं, ते आपण बघावं याच्यासाठी पण आहे ना. हा स्क्रिप्टेड आहे, हा पण तो गात खरंच असतो, पण मग का नसतो. पण हल्ली आता खूप गोष्टी आल्या आहेत प्रोडक्शन मध्ये, नंतर त्या खूप चुका सुधारल्याही जातात. असेही कित्येक रियालिटी शोज आहेत, म्हणजे खरं तर रियालिटी शोज आता उरले नाही असं पण आहे. अशा मग रियालिटी शो मध्ये तुला जर बोलवलं जातेस तू गेस्ट म्हणून, कौतुक करतेस? अजून तरी गेले नाहीये, मी गायला गेले म्हणजे मुलांबरोबर. आता इंडियन आयडल मध्ये अजय अतुल यांचं झालं ना इंडियन आयडल, तिथे मी स्पर्धकांना एक काय म्हणू पुश करायला गेले होते, त्यांच्यावर ड्युएट्स गायला गेले होते. तू जे तेव्हा ठरवलं होतं की मी आता रियालिटी शो करणार नाही, ते तुझं भांडण करणार नाही, मी त्या स्पर्धेत भाग घेणार नाही, एवढं ठीक आहे. म्हणजे मला तुझा मुद्दा, ते मी माझ्यासाठी ठरवलं होतं, आय नो नथिंग अगेन्स्ट रियालिटी शो. तर प्रियांका, मला खूप छान वाटलं तू इथं आलीस, अनेक गोष्टींवर आपण बोललो आणि येत्या काळात खूप गोष्टींवर बोलूया सुद्धा, कारण तू खूप छान छान काम करतेयस. जसं तू पहिल्यांदा सांगितलंस की तू आत्ता सुरुवात केली आहेस, त्यामुळं मला खात्री आहे की खूप नव्या नव्या गाण्यांमधून, नव्या नव्या नाटकांमधून दिसशील कदाचित तू. तर तुझी आम्ही वाट पाहू आणि लवकरच आपण हिला गायला बोलवायचं आहे, गाशील सुद्धा तू अगदी. तर खूप शुभेच्छा, मला छान वाटलं तू मित्रमणीमध्ये आलीस आणि बोललीस. थँक्यू, मनपूर्वक आभार. थँक्स टू यू, मला इथे तू बोलवलंस, तुला माझ्याशी बोलावंसं वाटलं आणि इट्स अन ऑनर फॉर मी. आणि मजा आली पण मलाही, माझे बोलता बोलता आलं. सो ह्या भेटत राहू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. प्रियांका सोशल मीडियावर आहे, इन्स्टावर आहे, मी सुद्धा आहे. तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, इतरांनाही पाठवा. प्रत्येक माणसाची आपली अशी स्टोरी असते आणि त्या स्टोरीमधून आपण घेण्यासारखं खूप काही असतं. तर मला खात्री आहे यातून मी तरी खूप अनेक गोष्टी घेतल्या माझ्यासाठी, तुम्हीही घ्याल. तर मी इथं थांबतो. मित्र म्हणे कसा वाटतो मला जरूर सांगा. भले ते घडो, मंडळ आभारी आहे. थँक्यू.